शिंदेबाई तालुक्यातील सर्व होमगार्ड सैनिकांचा गणपती व पुढील उत्सवाच्या बंदोबस्तावर बहिष्कार टाकण्यात आलाय. अशा प्रकारचे निवेदन तालुका समादेशक होमगार्ड पथक शिंदेबाई यांना देण्यात आले. होमगार्ड हे 365 दिवस काम करीत असून त्यांना योग्य वेतन देण्यात यावे. दर 3 वर्षांची पुनर्नियुक्ती रद्द करण्यात यावी. होमगार्ड जवान व अधिकारी यांना वैद्यकीय सेवा व जीवन विमा व अपघात विमा लागू करण्यात यावे. या व इतर काही मागण्या पूर्ण होईपर्यंत शिंदेबाई तालुक्यातील सर्व होमगार्ड सैनिक हे येणारे सर्व उत्सव बंदोबस्तावर बहिष्कार टाकणार आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. इथून आम्ही सर्व होमगार्ड महिला आणि पुरुष सैनिक आमच्या मागण्या आहेत की आम्हाला 3 वर्षाची पुनर्नियुक्ती नको आहे. आम्हाला नियमित 365 दिवस काम हवं आहे आणि आमचा परिपक्व म्हणजे आमचे जे फॅमिली आहे ते खूप अधुरी आहे आमच्या कामकाजामुळे. तर आम्हाला घरी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या पाहिजे बाकीच्या कर्मचाऱ्यांसारखे, अशा आमच्या मागण्या असून आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण कराव्यात सरकारने. आम्ही होमगार्ड सैनिक या कार्यालयाचे प्रभारी अधिकारी सूरज रामटेके यांना आम्ही निवेदन देत आहो की ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. त्या मागण्या अशा की जे 3 वर्षाची जी पुनर्नियुक्ती आहे ही बंद करा आणि जो 365 दिवस आम्हाला काम मिळेल रोटीरोजी होईल असं ही एक आमची मागणी आहे. तालुका शिंदेबाईचे सर्व होमगार्ड सैनिक आम्ही यावर्षीच्या गणपती बंदोबस्तावर बहिष्कार टाकत आहोत. कारण आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला 365 दिवस कंटिन्यू काम पाहिजे, तसेच योग्य वेतन पाहिजे, अशा बऱ्याचशा आमच्या मागण्या असून आम्ही सध्या बेरोजगार आहोत आणि आम्हाला कंटिन्यू काम पाहिजे.